माझी जी उपास्य देवता आहे, शक्ती आहे, तिला मी वंदन करते. माझ्या शरीराच्या आणि मनाच्या संपूर्ण स्वास्थ्यासाठी मी आता योग निद्रा सुरू करणार आहे. मी पाठ टेकून आडवी पडले आहे. माझे दोन्ही हात शरीराच्या जवळ शिथिल अवस्थेत आहेत. हाताचा पंजा उघडलेला आणि तळवा वरच्या बाजूला आहे. दोन्ही पावलांमध्ये साधारण 1.25 ते 1.5 फुटाचं अंतर आहे. शरीराच्या कोणत्याही अवयवाची हालचाल न करता मी शांतपणे पडले आहे. आता मी सावकाशपणे माझे डोळे बंद करून घेते आहे. संथलईत मी श्वास घेते आहे. माझं संपूर्ण शरीर शिथिल झाल्याची जाणीव आता मला होते आहे. या स्थितीत झोप येत असल्याची जाणीव जरी होत असली तरी मी संपूर्णपणे जागी राहणार आहे. माझं शरीर आणि मन हे फक्त विश्रांती घेणार आहे. माझं संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे.
आजूबाजूच्या वातावरणात जाणवणाऱ्या हालचालींकडे माझं लक्ष जातं आहे. आता आजूबाजूच्या वातावरणातल्या प्रत्येक गोष्टींची जाणीव मंद 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 होत चालली आहे. वातावरणात आता फक्त मी आणि माझं शिथिल झालेलं शरीर इतकंच आहे. संपूर्ण शरीर आणि मन हे संपूर्णपणे सैल शिथिल झालेलं आहे. कुठेही तणाव नाहीये, कुठेही वेदना नाहीये, कुठेही थकवा नाहीये. आता माझ्या शरीराच्या डाव्या पायाचा एक एक अवयव आणखी शिथिल होतो आहे. त्या सगळ्या अवयवांमधून चैतन्य माझ्या हृदयात प्रवेश करत आहे. डाव्या पायाचा अंगठा, सगळी बोट, टाच, डावं पाऊल, घोटा, पोटरी, डावा गुडघा, मांडी, या सगळ्या भागातलं चैतन्य माझ्या हृदयात स्थिर झालेलं आहे. आता उजवा पाय शिथिल होणार आहे. उजव्या पायाचा अंगठा, सगळी बोट, टाच, उजवं पाऊल, होटा, पोटरी, उजवा गुडघा, मांडी, सगळ्या भागातलं चैतन्य हृदयात स्थिर झालेलं आहे. आता डावा हात, डाव्या हाताचा अंगठा, सगळी बोट, तळवा, डाव मनगट, कोपर, संपूर्ण हात, डावा खांदा, सगळ्यातलं चैतन्य हृदयात स्थिर झालं आहे. आता उजवा हात, उजव्या हाताचा अंगठा, सगळी बोट, तळवा, उजवं मनगट, कोपर,
संपूर्ण हात, उजवा खांदा, सगळ्या भागांमधून चैतन्य हृदयात स्थिर झालं आहे. कमरेच्या भागातलं चैतन्यही आता हृदयात आलं आहे. पोटाच्या आणि छातीच्या भागातील चैतन्य हृदयात आलं आहे. डोक्याच्या भागातील सर्व अवयव, कान, नाक, डोळे, कपाळ, गळा, मान, सर्व भाग शिथिल होऊन त्यातील चैतन्य हृदयात आलं आहे. माझं संपूर्ण लक्ष मी आता श्वासावर केंद्रित केलं आहे. माझा श्वास आणि उच्छ्वास संथ गतीने आणि लयबद्ध रीतीने सुरू आहे. प्रत्येक श्वासाबरोबर विश्वातल्या सगळ्या चांगल्या, मंगलमय, सकारात्मक गोष्टी माझ्या शरीरात प्रवेश करत आहेत. माझ्या उच्छवासातून माझ्या शरीरात असणाऱ्या सगळ्या नकारात्मक गोष्टी, वेदना, चिंता, दुःख, ही सगळी बाहेर निघून जात आहेत. माझं संपूर्ण लक्ष मी आता श्वासावर केंद्रित केलं आहे. संपूर्ण वातावरण आनंदाने, समाधानाने भरून गेल्याची जाणीव मला होते आहे.
माझं मन, आजूबाजूचा परिसर, झाडं, पानं, फुलं, पशुपक्षी सगळे या आनंदाचा अनुभव घेत आहे. आता हृदयात साठलेलं चैतन्य, आनंद, समाधान हे हळूहळू सगळ्या शरीरात पसरत आहे. हृदयातील चैतन्य आता डोक्यातल्या सगळ्या अवयवांना मिळत आहे. डोळे, नाक, कान, कपाळ, गळा, मान सगळे अवयव संपूर्णपणे चैतन्याने भरून गेले आहेत. हृदयातून चैतन्य आता पोटाच्या आणि छातीच्या सर्व अवयवांकडे जात आहे. आता कमरेचा भागही चैतन्यमय होतो आहे. उजवा खांदा, संपूर्ण हात, कोपर, मनगट, तळवा, उजव्या हाताची सगळी बोट, अंगठा पुन्हा चैतन्यमय झाले आहेत. डावा खांदा, संपूर्ण हात, कोपर, मनगट, तळवा, डाव्या हाताची सगळी बोट, अंगठा पुन्हा चैतन्यमय झाले आहेत. उजव्या पायाच्या सर्व भागांनाही आता ऊर्जा आणि चैतन्य मिळत आहे. उजवी मांडी, गुडघा, पोटरी, घोटा, उजवं पाऊल, पायाची सगळी बोट, अंगठा सगळे भाग चैतन्यमय झाले आहेत. आता डाव्या पायाला चैतन्य मिळत आहे. डावी मांडी, गुडघा, पोटरी, घोटा, डाव पाऊल, पायाची सगळी बोट, अंगठा सगळं चैतन्यमय झालं आहे. माझं संपूर्ण शरीर चैतन्यमय, उत्साही आणि तेजस्वी झालेलं आहे. माझं संपूर्ण शरीर चैतन्यमय, उत्साही आणि तेजस्वी झालेलं आहे. माझं संपूर्ण शरीर चैतन्यमय, उत्साही आणि तेजस्वी झालेलं आहे.
माझ्या उपास्य देवतेला पुन्हा एकदा वंदन करून मी माझ्या योगनिद्रेचा समारोप करत आहे.